आगतम स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवराय सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते भाऊसाहेब रंगारी आणि हा गणेशोत्सव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी विनम्र अभिवादन करून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे सविनय सादर करीत आहे यंदाच्या वर्षी देखावा 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 वा 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 अशा बुलंद आणि बहारदार आवाजाचा प्रतिभावंत व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अभिनेता लेखक दिग्दर्शक आमचा मित्र दीपक रेगे मनपूर्वक स्वागत आहे दीपक दादा. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. धन्यवाद. वा वा वा. गणेशोत्सव हे जसं कार्यकर्त्यांचं व्यासपीठ आहे तसं गणेशोत्सवाचं व्यासपीठ त्याच्यावरून अनेक दिग्गज कलाकार घडलेले आहेत. दीपक रेगेसुद्धा याच व्यासपीठावरनं घडलेला कलावंत आहे. दीपक दादा तू अभिनेता आहेस, उत्तम लिहिणारा आहेस, एकपात्री कलावंत आहेस, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेस, एक मोठा कारकिर्दीचं करिअर स्पॅन आहे खूप मोठा. तर इतर कलावंत जसे गणेशोत्सवामध्ये सुरुवातीच्या काळात काम करत होते केलेलं आहे तसं गणपती उत्सव आणि तुझी काय आठवण आहे पहिल्यांदा गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर कधी काम केलं. गणपती उत्सवाच्या व्यासपीठावर पहिल्यांदा काम केलं म्हणजे मी राहत होतो लहानपणी रास्तापेठेत चौकात उंटाडे मारुती मित्रमंडळ हो आणि आमच्या रास्तापेठेत म्हणजे आमच्या गल्लीत त्यावेळेला मोठे कलाकार होते रमाकांत कवठेकर आमच्याकडे होते सुरेश विचारेसारखा माणूस होता कलाकार मोठा आणि डॉक्टर शंकरराव तोडकर आमच्या मंडळाच्या पाठीशी होते त्यामुळे वेगवेगळे मूर्तीचं जे पहिले देखावे यायचे ते मूर्त्यांचे देखावे आम्ही तिथे सादर करायचो आणि तेव्हापासून लहानपणापासून वाचन भरपूर असल्यामुळे मंडळाची पोरं यावर्षी कुठला देखावा याची चर्चा आमच्या घरात व्हायची. बरं. आणि मग त्या मूर्त्या आणणं कर आणि सुरेश राऊतसारखा मूर्तीकार आमच्या गल्लीतला होता त्यामुळे आमची पुढच्या वर्षीची गणपतीची तयारी यावर्षी चालू झाली असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही त्यामुळे आम्ही सुरे विचारी राऊतच्या स्टुडिओत बसून आमच्या त्या चर्चा माझ्या घरी चर्चा आणि मग त्यातनं ते मूर्तीकाम असा तो गणपती मंडळाशी संबंध लहानपणापासूनच जोडला गेला होता. वा वा वा. पण नट म्हणून गणेशोत्सवाच्या स्टेजवरती कधी काम केलं. नट म्हणून जसा मी व्यावसायिक रंगभूमीवर आलो 1988-89 गोष्ट असेल मला बालचंद्र पानसेंनी त्यांच्या आई तुझा आशीर्वाद नाटकात घेतलं आणि त्याला लगेच जोडून मी मॅडम नाटकात पण त्यांच्या काम करायला लागलो आणि मग गणपतीत मॅडम नाटकाचे प्रयोग चांगले चालायला लागले आणि तेव्हापासून महाराष्ट्रभरातल्या गणेशोत्सवात सामील झालो असं म्हणायला काही हरकत नाही त्यावर्षीपासून. वा. गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरनं घडत घडत मग नट म्हणून अनेक चांगली चांगली नाटकं तू केलेली आहेस त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा निभावलेली आहेस त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांग. मग जसं आता मी म्हणालो की मी पहिलं मॅडम नाटक केलं ते गणपतीत खूप झालं मग कुर्यात सदा टिंगलम केलं आणि माझे सगळ्यात जास्त प्रयोग झाले ते म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते त्यातलं संभाजी मी करायचो आणि त्याचे 2500 प्रयोग मी रायगडाला जेव्हा जाग येते संभाजीचे केलेत आणि त्यामुळे त्यातनं मी ह्या गणपतीत व्हॉइस ओव्हर म्हणून ओढला गेलो कारण नंतर जेव्हा जेव्हा त्या मूर्त्यांचे आवाज द्यायला सुरुवात झाली तेव्हा पुण्यामध्ये संभाजी महाराजांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज कोणाचा तर एकाच आवाज दीपक रेगे आणि ते जे चालू आहे हे गेले 15-20 वर्ष चालू आहे की पुण्यातल्या 60% गणपती मंडळांना महाराजांचा आवाज दीपक रेगेचाच असतो. हो. या छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत धर्मवीर संभाजी महाराज आपलं आराध्य दैवत रायगडामध्ये तू काम केलंस तर या हा जो व्हॉइस ओव्हर दिलास थोरले महाराज साहेब किंवा संभाजी महाराज त्याची एक झलक आमच्यासाठी ऐकव ना. झलक म्हणजे रायगडातला डायलॉगच घेऊ आपण संभाजी महाराजांचा. दिला 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 कंठा दिला म्हणजे काही दौलत तर नाही उधळली. बादशाही रीतिरिवाजांची जाण या राजधानी देखील कुणाला उरलेली नाही. तानसेनाच्या प्रतिभेचं चीज शहनशाह अकबरानं नाही करायचं तर काय मशिदी तुमर वेचणाऱ्या मौलवीनं करायचं. अरे आम्ही कंठा दिला म्हणून सर्वांनी आम्हाला बोल लावला पण कंठा दिला कोणाला. कंठा दिला एका गाणाऱ्या कलावंतिणीला पोटासाठी देहविक्रय करणाऱ्या नायकिणीला नव्हे.
आमचा शाऊक जाणून आडवी आली आम्हाला ती. युवराजनी तिला भिक्षा नको होती, बेदागी हवी होती, म्हणून आमच्या समोर मैफल जमवली तिनं. रागदारीचे धुंद ताज उभे केले आमच्या भोवती. अरे जान कुर्बान केली असती तरी बाईच्या गुणाचं चीज झालं नसतं, क्षुद्र कंठ्याची बात कशाला पुसताय. वा 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 वा, क्या बात आहे. आणि ह्या व्हॉइस ओव्हरमध्ये खूप काम यायला लागलं तशा अर्थाने. हे काही ठरवलेलं नव्हतं, आपोआप आपोआप बाप्पाच्या कृपेनेच झालं असं आपण म्हणू. नक्कीच. याच्यामध्ये महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या आवाजाच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत अंदाजे किती कॅरेक्टर, किती व्यक्तिरेखा केल्या असतील? तशा पुष्कळ केल्या. म्हणजे सगळा राक्षसगण म्हणाल तर माझ्याकडेच होता, कारण असा खडबडीत आवाज असल्यामुळे रावण, घटोत्कच, साईबाबा हे सगळे माझ्याकडेच असायचे. म्हणजे अजूनही आहेत. आणि हे सगळे कॅरेक्टर्स करायचो. पण नंतर नंतर मग मला छंद जडला की मग दोन कॅरेक्टर मीच वाचायचो, तीन कॅरेक्टर मीच वाचायचो. आणि मग ते आवाजाची मॉड्युलेशन माझी ह्या गणपतीतनं मी जास्त शिकलो. कारण मग काय व्हायचं की स्टुडिओत गेलो की अरे मग हा यायचा आहे, तो यायचा आहे, तो यायचा आहे, बरं मला दुसऱ्या स्टुडिओत जायची गडबड असायची, मान इकडे त्याचेही वाक्य मीच घेतो, आवाज बदलतो, असं करून आवाज बदलण्याची मला ती सवय लागली. आणि मग मी 7-8-9 आवाजात बोलायला लागलो. हो. आणि ते स्क्रिप्ट आम्ही पूर्ण करून टाकायचो. सगळ्यात जास्त किती कॅरेक्टर केलेत एका देखाव्यात? 8-9 कॅरेक्टर तर 100% केली. हो, त्याची एक झलक आम्हाला दाखवाल का? म्हणजे समजा 3 किंवा 4 कॅरेक्टर धरू आपण. म्हणजे समजा आता आपण बसलोय, मी एक तुझ्याशी बोलतोय, एक वयस्कर गृहस्थ आहे की तो शेजारच्या तरुणाला विचारतोय, काय मिलिंद तो दीपक कधी येणार आहे? काय माहिती कधी येणार आहे, म्हणलं नाही मगाशी येतो म्हणलं होतं, नाही आला राव अजून, काय कळलं ना, मी बी वाट बघतोय त्याची. नाही असं कसं म्हटलं तुम्ही, वेळ दिली होती ना त्याने, मग त्याने यायला पाहिजे. तर तुम्ही म्हणतो हो वेळ दिली पाहिजे, मग तो यायला पाहिजे, पण त्याला मध्ये ट्रॅफिक लागलं तर तो काय करणार? ट्रॅफिक लागलं म्हणजे काय, वेळ नाही का आम्हाला? स्टुडिओचे पैसे इथं जात आहेत त्याचं काय करणार? नाही नाही, पण मी काय म्हणतो, जरा विचार करा की त्याला यायला किती वेळ लागणार, अजून रस्त्यात अडकला असेल बेचारा, गाडीला काहीतरी झाला. अच्छा कसं गाडीला काय होतं कळत नाही का आपल्याला, कुठं कुठं जायचं आहे ते? आता हे असे वेगवेगळे आवाजाच्या व्यक्तिरेखा निभावत, तो देखावा पूर्ण करत, पण याच्यामध्ये चित्रविचित्र अनुभव पण खूप येत असतील. कारण इतक्या मंडळांच्या देखाव्यासाठी तू आवाज दिलेला आहेस, ते लिखाण आयत्या वेळी पटापटा करायचं, किंवा थोडं आउटस्कर्ट्सवाली लोकं जेव्हा येतात त्यांची एक पटकन काम द्या असं सांगायची एक प्रेमळ दटावणी असते. पिंपरी चिंचवड असेल किंवा आपले हडपसर असेल, इकडं उत्तम नगर, म्हणजे पुण्याच्या पेरीफेरीमधले, तर ते एक डिलिंग कसं होतं, तो संवाद कसा असतो की खूप आयत्या वेळेला येतात, नाही खूप आयत्या वेळेला येतात, त्याच्यापेक्षा त्याचे कार्यकर्ते येतात. हां, ते भारी असतात बरं का. म्हणजे काय होतं की त्या मंडळाचा अध्यक्ष स्टुडिओत येतो. मग आता उदाहरणार्थ आपण आपल्या मित्राचा मुकुंदाचा स्टुडिओ घेऊ, संजय देशपांडेचा स्टुडिओ घेऊ, की संजय देशपांडे खुर्चीत बसला आहे, तो अध्यक्ष असा बसला आहे, त्याचे कार्यकर्ते तिथं बसले आहेत, आणि तो अध्यक्ष, आम्ही सगळे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बसलेलो आहोत, आणि ते अध्यक्ष सांगतात की आता काय झालं बरं का संजय राव, ते यंदाच्या वर्षी आपला देखावा येतो आणि ते लगे करायचं बरं का? नाही लगेच करायचं ठीक आहे, पण देखावा काय, नाही ते तुम्हीच बघा की हां, आता आम्ही कसं काय बघा, नाही तर बसले एवढे रेगे बसले तिथं, ते चित्र बसली तिथं ते बघतात ना. अरे पण तुमच्याकडे कुठला देखावा करायचा आहे ते आम्हाला सांगा. अरे भाऊ त्यांना सांग ना, अड्या तो मारुती गेला लंकेमध्ये आणि लंकेशी पार बस. ओके हां कळलं, देखावा कुठला आहे हे कळलं आम्हाला, आता आम्ही लिहायला सांगतो, लिहितील आणि मग ते नाही नाही पण ते 2 दिवसात पाहिजे, आमची पोरं तालीम कधी करणार, काय करणार? नाही करतील तालमी, आम्हाला वेळ पाहिजे, लिहायला पाहिजे, मग बोललं पाहिजे, मग त्याला म्युझिक लावलं पाहिजे, तुमच्या मूर्त्या येऊन बघितल्या पाहिजेत, ते आम्ही सगळं देतो तुम्हाला, तुम्ही पाटापाटा करा राव. अशी जी काही घाई असते ना मंडळाची, ती फार डेंजर असते. या सगळ्या 11th आवरच्या कामामध्ये किंवा काही प्लॅनिंगवाले पण लोक असतील, अगदी दीपक राव कॅटेगरी, खूप पुण्यामध्ये वेगवेगळे कार्यकर्ते, तर म्हणजे श्रींची मूर्ती आणण्यापासून हे बाप्पा लावला का लाईनीत, ही रेंज आहे कार्यकर्त्यांची. तर यामध्ये प्लॅनिंग करणाऱ्यांसाठीचं काम की जे खूप चौकस असतात, सारखे चौकशा करतात, असे काही अनुभव आलेले आहेत का? नाही असे चिकित्सक लोक असतात की झालं का लिहून, नाही होतं आहे एक थोडंसं राहिले, नाही पण पडदिशीने करा ना, पडदिशीने करा. बरं आमचा ऋषिकेश परांजपे असा लेखक आहे, जगनमान्य शेक्सपिअरच आम्ही त्याला म्हणतो, की तो एका खुर्चीत बसून कुठेतरी खोली त्याला दामलेला असतो आम्ही, की हे मंडळ हे
मूर्तिकाम हे लिहायचं. मग ते येतो का झालं का नाही पारंपरिक लिहून. अहो ते नाही लिहित आहेत ते, काहीतरी सुचलं पाहिजे त्यांना. असं कसं सुचलं पाहिजे? अभ्यास येणारा त्या माणसाचा. अरे ते अभ्यास आहे पण त्याला सुचवून पुढे त्याने ते डायलॉग लिहायला पाहिजेत. मग तो त्याच्या खोलीच्या दारातच जाऊन बसणार. मग सांगा हो परंतपे, हो परंतपे झालं का नाही लिहून, परंतपे झालं का नाही लिहून. बरं हे होईपर्यंत कार्य करता येतो. रेगे बोलले का नाही तुम्ही वाक्य ते? अरे अजून लिहून व्हायचं आहे मग बोलणार आहे. पण हे काही लक्षात घेत नाहीत आणि पटापटा नुसती त्यांची जी काही मागणी असते ती स्टुडिओवाल्यांनी आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टनी पूर्ण करायची एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. बरं जसे आपण गणपतीला शेवटच्या दिवशी लाईनीत गणपती लावतो तसे आमच्या इकडे लाईनीत मंडळं लागलेली असतात स्टुडिओमध्ये एका मागोमागे. त्या पद्धतीने ते जायला लागतं कारण शेवटी ते एक मंडळ घेतलं की जो रेकॉर्डिस्ट आहे त्याला त्याच्यावर काम करायचं आहे म्युझिकचं वगैरे. पण ते त्यांच्या डोक्यात नसतं. आमचा मंडळ पहिल्यांदा पाहिजे आमच्या डोक्यात, हे त्यांच्या डोक्यात असतं आणि त्यामुळे त्यांची घाई जोरात असते. बरं वा 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 वा. या सगळ्या प्रवासामध्ये आता एकूण किती वर्ष हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तू काम करतोयस? तर मी पूर्ण वेळ व्हॉइस आर्टिस्ट म्हणून मी 2007 सुरुवात केली कारण मी त्याच्या आधी सारस्वत बँकेत कामाला होतो. व्यावसायिक नाटकं माझी जोरात चालू होती. आणि ही कामं कशी असतात, जसं आत्तापर्यंत आपण चर्चा करतोय की ती कार्यकर्त्यांना पटकन हवी असतात आणि तितका वेळ मी बँकेतनं किंवा या नाटकातनं देऊ शकत नव्हतो. पण 2007 जशी मी पूर्ण वेळ नाटक करायचं म्हणून सारस्वत बँक सोडली तसा मी ह्या व्हॉइस ओव्हरमध्ये पूर्ण वेळ आलो आणि 2007 आजपर्यंत मी व्हॉइस ओव्हरमध्ये पूर्ण वेळ काम करतोय. वा वा वा. 16 जवळजवळ काम करतोयस सातत्याने. मी सुद्धा अनेकदा तुझं रेकॉर्डिंग बघितलेलं आहे. तू या क्षेत्रामध्ये कोणाला आदर्श मानतोस किंवा अशा चढ उतारांसाठी वेगवेगळे कॅरेक्टर निभावण्यासाठी? नाही, ओनली वन, मोहन जोशी. हो ना? आणि मोहन जोशींच्याकडे मी बालनाट्यापासून काम करतो. मी म्हणजे माझं पहिलं बालनाट्य विनिता पिंपळकरकडे केलं आणि दुसरं बालनाट्य मी जे केलं ते मोहन रावांच्या दिग्दर्शनाखाली केलं, इंबुक राक्षस आणि राजकन्या नेत्रा देवी. आणि त्याचा पण मला म्हणजे तिथनं खरा व्हॉइस ओव्हरला म्हणजे मी करू शकतो याची जाणीव मला तिथे का झाली मी तुला सांगतो. की इंबुक राक्षस राजकन्या नेत्रा देवी याच्यात त्या राक्षसाची जी एंट्री होती ती शॅडोवर होती. मग पांढऱ्या पडद्यावर शॅडो यायची आणि त्याच्या मागे त्या राक्षसाचा आवाज व्हॉइस ओव्हर होता. आणि तो व्हॉइस ओव्हर त्या काळात जे प्रतितया आकाशवाणीचे आर्टिस्ट होते प्रकाश सावरकर, त्यांचा आवाज होता. कारण ते राजन मोडेकर आणि राजन मोहन जोशी दोघांचे जवळचे मित्र होते. पण त्यांनी ते कमर्शियल पूर्ण, त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की फक्त 11 माझा हा आवाज वापरायचा, 12 प्रयोगाला माझा आवाज वापरायचा नाही. हो. आणि 10 प्रयोगाला सुरेंद्र गोखलेच्या लक्षात आलं की पुढचा शेवटचा प्रयोग, कारण सुरेंद्र म्युझिक वाजवायला बसायचा. आणि प्रयोग उद्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुपारी होता 12:30 बालगंधर्वला. मग रात्री सुरेंद्र माझ्याकडे आला, दिप्या म्हणला चल तू करते. म्हणलं अरे मला कुठं सवय आहे व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची, नाही म्हणलं तुझा आवाज चांगला आहे तू ये आपण स्टुडिओत जाऊ. मग आम्ही जॉनच्या स्टुडिओत गेलो, टिळक स्मारकला जॉनचा स्टुडिओ होता त्या काळात. मग जॉनकडे जाऊन मी तो राक्षसाचा आवाज जसा सावरकर बोलले होते तसं मी तो बोललो, रेकॉर्ड झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या नाटकात तो सादर झाला तेव्हा मोहन जोशी राजन मोडेकर सगळे अरे हा आवाज कोणाचा आला. मग इंटरवलला सांगितलं की दीपकचा हा आवाज आहे. मग तेव्हा मोहन दादा पण मला म्हणलं नाही नाही हे करतोय हे चांगलं करतोय. आणि तेव्हापासून माझा आत्मविश्वास मला आला की मी हे व्हॉइस ओव्हरचं काम करू शकतो. वा 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 वा. या सगळ्या व्हॉइस ओव्हरच्या प्रवासात सगळ्यात जास्त आवडलेलं कोणतं कॅरेक्टर आहे किंवा कुठला देखावा आहे की हा क्या बात आहे हे करताना फार मजा आली, खूप आनंद घेतला? तसा देखावा आहे ऋषिकेश परांजपेनीच लिहिलेला एक देखावा की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे. हो हो. आणि महाराज ट्रान्समध्ये गेलेत आणि मग त्यांना तानाजी आठवतो की जो आत्ता राज्याभिषेकाला जवळ नाही आहे, त्याला सरसेनापती आठवतात की जे आत्ता त्याच्याबरोबर नाही आहेत, बाजीप्रभू देशपांडे आठवतात की ते आत्ता त्यांच्याबरोबर नाही आहेत. आणि ते प्रत्येक जण तुम्हाला दिसत आहेत, ते म्हणजे महाराजांना बाजीप्रभू देशपांडे दिसत आहेत, सरसेनापती दिसत आहेत, तानाजी दिसतोय. आणि महाराज त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी त्यांच्याबद्दल बोलत आहेत. आणि तोच बोलून झाल्यानंतर मीच रडत होतो स्टुडिओमध्ये, इतका तो ऋषिकेशने लिहिलाही तगडा होता. म्हणजे रादर नंतर जेव्हा मी शिवरायांचे 8 रूप म्हणून नाटक केलं त्या नाटकात शेवटी तो तसाच्या तसा प्रसंग घेऊन आम्ही त्या नाटकाचं एंड केलेलं. वा 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 वा. किती मिनिटाचा साधारण आहे तो? 15 सीन आहे. सगळे 4 कॅरेक्टर महाराजांना दिसतात. ते मग तेव्हा ते गणपतीसाठी लिहिल्यामुळे 4 ठिकाणी 4 जण ते उभे आहेत आणि महाराज प्रत्येकाकडे जाऊन त्याच्याबद्दल बोलतात असा तो प्रसंग होता. त्यातल्या एखाद्या व्यक्तिरेखेविषयीचं महाराज जे बोललेत बाजीप्रभू देशपांडे ते सांगून आपण सांगता करू. बाजी
बाजी अरे आज तुझ्या शिवबाचा राज्याभिषेक झाला बाजी, आणि हा राज्याभिषेक बघायला तू नाहीस? अरे मर्दा, तुझ्या नावामुळे ती खिंड पावन झाली रे, विशाळगडाची ती खिंड केवळ आणि केवळ बाजी तुझ्या नावामुळे पावन झाली. त्या खिंडीतनं जाणारा प्रत्येक जण प्रत्येक फुलाला आज हुंकतो तेव्हा बाजी फक्त आणि फक्त तुझ्या रक्ताचा सुगंध त्या फुलाला आलेला असतो बाजी. अरे आज तू हवा होतास एवढंच मला आठवतंय त्यातलं, कारण हे फुलाला सुद्धा तुझ्या रक्ताचा सुगंध आला पाहिजे हे मला इतकं भावलं होतं. वा 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 वा. आता व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या पुढे काही आव्हानं आहेत का? बदलत्या काळानुसार देखाव्यांची पद्धत बदललेली आहे, त्याचं काही असं परिणाम कसं झालाय? देखाव्याची पद्धत बदललेली आहे, आता जिवंत देखावे जास्त प्रमाणात व्हायला लागलेले आहेत, आणि त्याच्याही पलीकडे पुणे शहरामध्ये व्हॉइस ओव्हरचे इतके कचऱ्यासारखे क्लासेस निघालेले आहेत, त्यामुळे ज्याला बोलता येतं त्याला वाटतं मी व्हॉइस ओव्हर करू शकतो. त्यामुळे इतकी मुलं मुली त्या स्टुडिओमध्ये चक्रा मारतात आली की आम्हाला व्हॉइस ओव्हर व्हायचं आहे. पण त्यांना म्हणजे की आपण असं म्हणू की न आणि ण यातला फरकसुद्धा कळत नाही, श आणि शमधला फरक कळत नाही. म्हणजे न आणि ण हा फक्त म्हणजे पुण्यानेच म्हणायचा असं नाही आहे, पण त्या नला एक जो घंटाना आहे ना ण म्हणायचा, तो नाही आला तर तो बाण वाटत नाही, तो बाण मग मारल्यासारखा वाटत नाही. मग हे बोलणारी जेव्हा मुलं येतात तेव्हा कानाला त्रास होतो, त्यामुळे मग अशा मुलांबरोबर काम नको वाटतं करायला. हा खरा त्रासाचा जास्त प्रश्न अलीकडे निर्माण झालेला आहे, बाकी काही नाही. वा 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 वा. दीपक दादा, तुम्ही आज येऊन एकदम मस्त बहार उडवलीत. थँक्यू. अतिशय सुंदर गप्पा झाल्या. खूप अनुभव, 40 वर्षाचं तुमचं करिअर आहे, मोठी कारकीर्द आहे. तुमचा आवाज गणपती बाप्पांनी असाच बुलंद आणि चिरतरुण ठेवावा. यस, याच आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.